शांत रहा, आपण यातून काहीतरी मार्ग काढू। लय नुकसान झालं साहेब, माझी माझी पोरगी भाजली साहेब। मला कल्पना आहे, कल्पना आहे। हे बघा, ज्यांनी कोणी हे कृत्य केलं असेल त्याला आपण सोडणार नाही, पोलिसांना त्यांना शोधून काढावंच लागेल। पण तुम्हाला कोणाला जर याची माहिती असेल ना, तर ती तुम्ही पोलिसांना सांगा, लपवून ठेवू नका। आलं लक्षात? तुम्हाला कुठली अडचण आली तर आमच्या घराची दारं वाजवा, बस। साला देशमुख डोक्यातच जातो, तिथं लोकांना मदत करायची सोडून त्यांनाच धारेवर धरतोय। आग कशी लागली ना, आग कशी लागली सुरशा। अरे आता देशमुखवर चिडचिड करून काय होणार आहे? अरे आजा, तो बाबल्या खोटं नाही बोलणार, त्याने स्वतः बघितले तागीचे गोळे पडताना। अरे हो ना, पण चल मी जातो। ए सुरशा, क्या हुआ यार? पण ज्यांनी कोणी एक केलंय ना, त्याला सोडणार नाही मी। सुरशा, सुरशा, अरे काय रे? आलोच मी। स्नेहा तू, तुम दोनों का झगड़ा कब खत्म होगा यार? ही अशी दगडफेक आग लागणं हे सगळं काय आहे मला कोणी सांगेल का? मला तरी असं वाटतंय की ही भूताटकी आहे। हा यार, कुछ तो गडबड आहे। ए भूताटकी भानामतीमुळे होत नाहीये हे। मग मग कशामुळे होत आहे? कोणीतरी लपून छपून हे सगळं करतंय एवढं मात्र नक्की। पण मग आपण असं नुसतं बसून बघत राहायचं, काहीच करायचं नाही? नाही यार, आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी करायलाच हवं। उसके पहिले इन दोनों का झगडा खतम होना मांगता है। राहुल, 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 अरे यार राहुल, हा एवढा का चिडला? लहानपणापासून दोघं असेच आधी भांडतात आणि लगेच मिटवतात सुद्धा। लेकिन मेरे को नहीं लगता इस टाइम इन दोनों का झगडा खतम होएगा। देशमुख तपास करतायत पण त्यांना अजून काहीही मागमूस नाहीये। आगीत कोणी दगावला वगैरे नाही ना? नाही, पण परवा रात्री राहुलच्या गाडीवरही कोणीतरी आगीचे गोळे फेकले। स्नेहा कुठे? स्नेहा आहे इथेच। तिला माझा एक निरोप द्या। उद्या सकाळपर्यंत गावात पोहोचतोय, तोपर्यंत या बातम्यांपैकी कुठलीही बातमी पेपर मध्ये जाऊ देऊ नका। म्हणा सगळ्या महाराष्ट्रभर बोंबाबम होईल कारण नसताना। समीदा आली नाही ती अजून, पण काल तर बोललो आम्ही फोनवर। खोटं बोलतोय मी? खोटं बोलतोय? तसं नाही दादा, पण मग कसं? चल नाही, काम करू दे मला। काय रे तुम्ही काय हकलते का मला? ए आवाज नको वाढव। दादा आप तक चुप बैठे, आप नहीं बैठेंगे। तू काय दम देतो का रे मला? हा दम देतो? काम करू दे मला दादा। अरे क्या चोरी कर रहे यार? ठीक है ना, क्या कर रहे तू भी? चल तुला काय वेगळं सांगू का आता? चल नाही चोर असते
असतील तर चोरी करतीलच ना, निस्तीचा आकाशाला लावतील. अगं कोणी माणूस असता तर इतरांना दिसला असता ना. बरोबर आहे, काहीतरी जादूटूनच दिसतोय बाई. अगं लई डेंजर असतात अशी काळी जादू करणारे. ए रातच्याला एकदम सावध राहायचं बरं का, घरातून बाहेरच पडायचं नाही. दुपारला तो भगवान म्हणत होता कोणी दिसत नाही, अचानक घडतं सगळं. तो गणे सांगत होता मागच्या महिन्यात जो हायवे वर ऍक्सिडेंट झाला ना, त्यातल्या लोकांची भूत आहेत. लोकांचा विश्वास नसतो पण भूत असत. जसा देव असतो ना तसंच भूत पण असत. आपला देव माणूस पाटील नाही ना गावात, म्हणून हे सगळं चाललंय. आमच्या वस्तीवर संकट येतात ना तेव्हाच नसतो तुमचा तो देव माणूस. मोरे साहेब होते म्हणून एका दिवसात घर उभी राहिली. फोन आला होता. काय झालं स्नेहा, हे गाव इथे घडणाऱ्या घटनांविषयी आताच काही छापू नकोस. का हे सगळं का घडतंय हे कळायच्या आधी छापण्यात काय अर्थ आहे? उगाचच गैरसमज पसरते. असं काहीही होणार नाहीये राहुल, मी त्याची पूर्ण काळजी घेतली. हे बघ सावरखेड मध्ये या आदर्श गावामध्ये अशा विचित्र घटना घडतायत हे इतरांना कळायला नको. जे काय करायचं ते आबांना विचारू कर. तू मला रिक्वेस्ट करतोस का ऑर्डर? जे काय समजायचं ते तू समज. एक मिनिट स्नेहा, एक मिनिट. हे छापू नकोस, याचे परिणाम चांगले होणार नाहीत. तू मला घाबरवतोयस, पण मी घाबरणाऱ्यातली नाहीये. काय छापायचं आणि कधी छापायचं हे माझं मी ठरवते, आणि त्यात विरोध केलेला मला अजिबात आवडत नाही. हे बघ स्नेहा, हे बघ मी इथे आले तुमच्या घरी राहते म्हणजे तुम्ही सांगाल ते लिहिण असं होत नाही. असं म्हणतच नाहीये मी. तुझ्या बोलण्यात तेच वाटतंय राहुल. जाऊ दे, मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. स्नेहा काय ग एवढ्या रात्री कुठे येते तू? एक बातमी फॅक्स करायची अर्जंट. मग राहुलच्या घरी आहे की फॅक्स मशीन बिघडलंय? बिघडलंय. मग राहुल नाही आला तुझ्या बरोबर? ही बातमी मला 12:00 च्या फॅक्स करायची, तरच उद्या छापून येईल. मोरे साहेबांकडे फॅक्स मशीन आहे ना? हा, पण चालत जायला टाइम लागेल. तू थांब, मी बबनची रिक्षा घेऊन येतो. चालेल, आलो मी. लवकर या. हा हॅलो दत्ता, हा मी बातमी पाठवतीये. नाही नाही, हे बघ खूप महत्वाची आहे, पहिल्याच पानावर छापायचे. Oh,
समिधा, 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 समी, अजय अरे, ओके ओके, अरे तू काय, तू खाली है, खाली है, तू खाली है, ओके, सांबल, दादा झोपला है ना, चल 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 आजी जल्दी, बस अमन चल, क्या सोचा क्या करेंगे? उद्याच आपण उद्याच लग्न करायचं, बस काही होत नाही। अरे पण दादा, अगर तुझ्या दादाला विचारायला गेलो तर लग्न होऊ देणार आहे का आपलं? तो समजा नाही रिस्को, तुला भीती वाटते का? हा नाही, डरने का क्यों? डरने का क्यों? हम क्या चोरी कर रहे हैं क्या? अरे तसं नाही रे, पण मला असं वाटतं की आपण दादाला समजावलं की तो ऐकेल, त्याचं खूप प्रेम आहे रे माझ्यावर। ऍक्च्युली राजकारणामुळे त्याने डोक्यात राग घालून घेतलाय, पण तसे समजूतदार आहेत ते, पण त्यांना असं न कळवता लग्न करणं म्हणजे काय करायचं? हा काय करायचं? ए अजय, ये देख, तू गुस्सा मत हो यार, तू उसको समझा यार। सॉरी अजय, तू बचिल तो सच हो। I'm sorry. Sorry. बस बस अजय, तू उसको अंदर लेके जा। चल तू इधर सम,